हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू आवर चैनल ब्राइट फ्यूचर क्लासेस। आज वीडियो में अपन 1.1 बी द बेस्ट या पोएम से इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही आपल्या चैनल वर नवीन असाल तर कृपया चैनल ला सब्सक्राइब करा, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल। आपल्या पोएमच्या बाजूला ब्लू कलर मध्ये दिलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यांना आपण साइड क्वेश्चन म्हणू शकतो किंवा आपण त्यांना मार्जिन क्वेश्चन म्हणू शकतो। क्वेश्चन नंबर 1, व्हाट इज द मेन डिफरन्स बिटवीन अ पाइन ट्री अँड अ स्क्रब। देवदार वृक्ष व लहान वनस्पती यांच्यामधील मुख्य फरक कोणता? आन्सर, द मेन डिफरन्स बिटवीन अ पाइन ट्री अँड अ स्क्रब इज दॅट पाइन ट्री इज ऑन टॉप ऑफ द हिल अँड अ स्क्रब इज इन द व्हॅली। क्वेश्चन नंबर 2, व्हाट डू पीपल लाईक टू सी अलॉन्ग द हायवे। हायवेच्या बाजूला लोकांना काय पाहायला आवडते? आन्सर, पीपल लाईक टू सी अ बीट ऑफ ग्रास अलॉन्ग द हायवे। क्वेश्चन नंबर 3, व्हाट इज द मेसेज गिवन ॲट द एंड। कवितेच्या शेवटी कोणता संदेश देण्यात आला आहे? आन्सर, द मेसेज गिवन ॲट द एंड इज बी द बेस्ट ऑफ व्हॉट एवर यू आर। इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन नंबर 1, रीड द वर्ड्स नेम्स गिवन बिलो। पुट द बिग साईज बिगर वन्स इन द बिग सर्कल अँड द स्मॉलर वन्स इन द स्मॉल सर्कल। गिवन वर्ड्स मस्की, ट्री, पाईन, लेक, बास, बुश, हायवे, स्क्रब, रील, सन, स्टार, ट्रेल। पुढील शब्द नावे वाचा। मोठा आकार दर्शवणारे शब्द मोठ्या गोलात व लहान आकार दर्शवणारे शब्द लहान गोलात लिहा। आन्सर, स्मॉल सर्कलमध्ये येणारे आपले शब्द असतील स्क्रब, रील, बुश, बास, स्टार, ट्रेल। बिग सर्कलमध्ये येणारे आपले शब्द असतील बघा मस्की, ट्री, पाईन, लेक, हायवे, सन। क्वेश्चन नंबर 2, फॉर्म ग्रुप्स ऑफ 4, रीड इच स्टांजा इन द पोएम टर्न बाय टर्न। हा पोएम वाचनाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। क्वेश्चन नंबर 3, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम। आपल्याला या प्रश्नामध्ये रायमिंग पेअर्स शोधायचे आहेत आपल्या पोएममधून। आन्सर, रायमिंग पेअर्स फ्रॉम द पोएम ए हिल रील, बी ग्रास बास, सी क्रू डू, डी ट्रेल फेल। क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द फॉलोइंग विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स ऑर फ्रेजेस फ्रॉम द पोएम। खालील ब्लँक पेस पोएममधून योग्य शब्द किंवा शब्दसमूह निवडून पूर्ण करण्याचा या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे। फर्स्ट वन इज डन फॉर यू। पहिलं वाक्य आपल्यासाठी पूर्ण करून दिलेलं आहे। 1, इफ यू कांट बी अ पाईन बी अ स्क्रब। 2, इफ यू कांट बी अ ट्री बी अ बुश। 3, इफ यू आर अ मस्की बी अ बास। 4, इफ यू कांट बी अ कॅप्टन यू कॅन बी अ क्रू। 5, इफ यू कांट बी अ हायवे बी अ ट्रेल। 6, इफ यू कांट बी द सन बी अ स्टार। क्वेश्चन नंबर 5, राईट वेदर द फॉलोइंग आर ट्रू ऑर फॉल्स। खालील वाक्य चुकी बरोबर सांगा। 1, ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स फॉल्स। 2, अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर ट्रू। 3, वे विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन फॉल। 4, अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल फॉल। 5, इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट फॉल्स। 6, व्हॉट एवर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट ट्रू। क्वेश्चन नंबर 6,
राइट एन ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो. खाली दिलेल्या पॉइंट्सच्या आधारे पोयमचे ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. वन, द टायटल ऑफ द पोयम इज बी द बेस्ट. टू, द पोयम इज रिटन बाय डगलस मलोच. थ्री, द पोयम हॅज फोर स्टांजाज, इच स्टांजा हॅज फोर लाईन्स. फोर, द लाईन्स दॅट राईम इन इच स्टांजा आर फोर. फाय, द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्स विथ स्मॉल थिंग्स. सिक्स, इफ यू कांट बी इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोयम. सेवन, द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज बी द बेस्ट ऑफ व्हॉट एवर यू आर. मित्रांनो, या प्रकारे आपलं हे वर्कशॉप आपल्याला पूर्ण करता येईल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.